नमस्कार मंडळी, हा ब्लॉग जो आहे तो नवरात्रीमधील आठवी माळेचा आहे। त्या दिवशी आपण आपल्या घरून मानाची ओटी भरली होती देवीला आणि त्या दिवशी पिंक कलर होता, त्यामुळे ही पिंक कलरची साडी देवीला आज नेसवणार आहोत आपण। ती कशी नेसवणार ते सगळं काही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आणि इथे देवी पुढे अखंड दिवा लावलाय 9 दिवसाचा, घट काही बसवत नाही, गावाला घट बसवतात म्हणून। चला आता निघालो आम्ही देवीची ओटी भरूया खाली। सोसायटीमध्ये आम्ही दरवर्षी देवीचा फोटोज ठेवायचो, पण यावर्षी सर्वांची इच्छा होती की देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करायची, तर यावर्षी देवीची मूर्ती आणली होती। आणि मावशींनी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आईला साडी नेसवली आणि आईचं वेगवेगळ्या प्रकारचं रूप साकारलंय। फोटोसुद्धा टाकलेत, त्यामुळे फुल ब्लॉग बघायला विसरू नका। आता ओटी भरून झालेली आहे देवीची आणि ही साडी आपण देवीला नेसवणार आहोत। चला आता इथे मावशीन त्यांनी देवीला साडी नेसायला सुरुवात केलेली आहे। हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की तुम्हाला सुद्धा एक आयडिया मिळावी देवीला साडी कशी नेसवतात तर। आणि दुपारी हळदी कुंकाचा आणि फराळाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला होता, त्यामुळे फुल ब्लॉग जरूर बघा। आजचा कलर आहे गुलाबी। मोठी देऊ का? ए मग रांगोळीतच ठेव का दिव्या? हा दिव्या रात्री काढून ठेव, म्हणजे तुला सकाळी रात्री कधी दांड्यांमध्ये दांड्या झाल्यावर डोक्यात सकाळी बी एवढा वेळ लागेल ना। काय झालं ते याला घाल उद्या मावशीचे चांगलं दिसत। कोणती घालायची उद्या? मावशीची जांभळी ना उद्या। याला पाहून वाटत असेल काहीतरी आता कसं खास गाई जोर खूप सुंदर व्यवस्थित आणि नाजूक साजूक चेहरा। पण मी गणपतीला लावलं ना गणपतीचे डोळे ना असे बोलके वाटायचे त्याला असे ते डोळे तसे असले इचे डोळेच आहे ना ऑलरेडी म्हणून मी लावलं। मग सांगा ना मग मावशीला बनवायची असेल तर माळ ती माळ माझ्याच्या वरती लाव 81 नंबर। नंतर दिलं चालेल ना शुट्टी पण हे मला खाली सोडावं, ह्याची हाईट कमी आहे जरा। हे बघा ना मला ऍडजस्ट करू, हे खाली सोड साडी आहे ना एवढ्या चांगलं दिसत त्यांच्या साडी। चांगलं दिसतंय आणले ना ते त्याच्यामुळं देवीच्या मध्ये त्याला टेप लावलेलं आहे।
त्या पिल्लूला काहीच नाही बनवलेलं खापलं आई डोळा पण नाही का सुव्रकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो दैवे महादेवे शिवाय सततम् नमः नमो प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतात् सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नोर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथ लेशा जय देवी जय देवी जय महिषा श्रमथनी ओ दैत्यासुरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे चाता जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन आव्हान घेऊ उदयोस्तुत हात जोडून उभे राहा आपण हालचाल नाही करायची भारत माता की जय बोल भारत माता की जय चांगलं आहे न सांगता आपल्या आपल्या नादात राहायचं चला मग आता तुम्हाला फराळासाठी काय मेनू होता ते दाखवते इथे ही बनवली उपासाची इडली नंतर इथे हे बनवले होते क्रिस्पी टेस्टी असे हे साबुदाणा वडा थोडीफार पापड तळले होते हे विकतचेच पापड आहे घरी काही बनवलेले नाही आहे आणि चिप्ससुद्धा आणले होते बाहेरून तर हे बटाटा चिप्स होते आणि ते ही इडलीसोबत खायला शेंगदाण्याची आमटी बनवली होती उपवासाचीच आहे नंतर हे उपवासाचे अनारसे मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितलंच असेल दही होतं आणि उपवासाचे लाडूसुद्धा बनवले होते सर्वांचा फराळ करून झाला आणि त्यानंतर या मावशीची मम्मीने ओटी बनवून घेतली कारण यांना बाहेर जायचं होतं आणि ते सर्वांसोबत यांचीसुद्धा ओटी भरणार होतो सर्वांचा फराळ झाल्यानंतर सर्वांची ओटी भरली मम्मीने आठ घे की भाई फराळ धायरे आवडला का तुम्हाला कलर पण नाही मी म्हटलं पहिल्यांदाच म्हटलं कलर कोणता असेल तुमच्याकडे लक्ष नव्हतं आता आमची लग्नाच्या तुमची आय थिंक भीमा जंगलला पण ग्रीन होती का ब्लू होती ग्रीन पण हा वेगळाच ग्रीन हा डार्क शेवाळी डार्क बॉटल त्याच्यातले कलर वेगवेगळे घ्यायचे माझ्याकडे मला जास्त रेड आणि हे साडेच नाही पिंक आहे नाही रेड आहे रेड कलर आहे ना हा तेच घेणार नव्हतं आम्ही हे ठेवले दुसरा पॅटर्न दिलेला म्हटलं नको एक डिझाईन घ्या
फोन केला दाईशी मी काही 2 मिनिट आला नंतर केला उघडून दिले पटकन एवढा लांबूनच करा सेकंड फ्लोर ला मला नाही लक्षात राहत हा घेत का मग खाली बोलताय कोणीतरी एक साथ मध्ये एकदा वाकले की परत सारखं एक साथ काम बोलताय परत सारखं मग इकडे वाका सर्वांचा फराळ करून झाल्यानंतर दुपारी या मावशी थोडेसे लेट झाल्या कारण त्या कामाला असतात तर टीचर आहेत म्हणून नंतर त्यांची ओटी भरली मम्मीने दोघी मावशी टीचर आहेत त्यामुळे त्या लेट आल्यात नाही तर त्यासुद्धा सर्वांसोबतच येणार होत्या त्यांचीसुद्धा ओटी भरून झाली नंतर आता आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस जरूर करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन व्हिडिओ पडल्यावरती.